महाराष्ट्रात भाजपचे सरकार होते तेव्हा महाराष्ट्रात आणि विदर्भात खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत होत्या. म्हणून लोकांनी आणि इतर पक्षांनी मिळून नवीन एक सरकार स्थापन करण्यात आलं महाविकास आघाडी म्हणून. आणि आता सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे किंवा शेतकऱ्यांचं कर्ज माफ होते किंवा नाही होत. जर शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं व शेतीमालाला भाव जर मिळाले तर शेतकऱ्यांच्या मुलांचं शिक्षण हे चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं, अन्यथा शिक्षणही मुलांचे थांबू शकतं. अशा प्रकारचं शेतकऱ्यांचे हे या शासनावर या सरकारवर खूप मोठा विश्वास आहे. आणि या सरकारनं जर शेतकऱ्यांचं कर्ज जर माफ नाही केलं तर शेतकऱ्यांसमोर खूप मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. म्हणून जे या 2 ते 3 दिवसात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल जे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी जे जाहीर केलं किंवा 2 ते 3 दिवसात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल आम्ही निर्णय घेऊ. जर त्यांनी निर्णय घेतला तर त्यांना खरोखर धन्यवाद द्यावा लागेल, अन्यथा त्यांच्या विरोधातसुद्धा याच्यानंतर काम करावं लागेल हे शेतकऱ्यांचं खरं वैशिष्ट्य ठरणार आहे.